मान्सून अवघ्या काही दिवसांवर आलाय, मात्र तरी देखील कोल्हापुरातल्या नाल्यांची ही अशी अवस्था आहे। गटारी तुंबलेली आहेत, काही ठिकाणी गटारीच्या भिंती कोसळल्यात, मात्र तरी देखील महापालिका प्रशासन सुस्तच आहे। नाल्यांसाठी लाखोंचा निधी मंजूर झालाय, त्यापैकी काही निधी खर्च करण्यातही आलाय, पण नाले सफाईची अशी परिस्थिती पाहता तो निधी नेमका कुठे मुरलाय हे कळायला मात्र मार्ग नाही। लोकांच्या जीवितशी ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी खेळत आहेत। अनेक नाले सफाई केल्याबाबतचे कागदोपत्री महानगरपालिकेच्या अभिप्रायामध्ये दिसून येते, पण प्रत्यक्ष मात्र नाला सफाई झालेला नाही याची चौकशी झाली पाहिजे। या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी नाले सफाई करण्याचं आश्वासन तर दिलंय, मात्र प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार याबाबत स्पष्टता नाही। त्यावरून प्रशासन किती गंभीर आहे हेच दिसून येत आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये असणारे जी काही चॅनल्स आहेत त्याची सफाई प्रथम किंवा मोरीज आहेत त्याची सफाई करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे, आणि शहरामध्ये जे एकंदर मोठे जे नाले आहेत तर त्याची सफाईची सुद्धा क्रॅश मोहीम आम्ही नजीकच्या काळामध्ये लगेचच घेत आहोत। नाले सफाईचं काम झालं नाही तर पावसाळ्यात नाल्याचं पाणी सखल भागात गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार का असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत। तसंच जयंती नाल्यासारख्या मोठ्या नाल्यात साठलेला हजारो टन कचरा थेट पंचगंगा नदीत मिसळायची प्रशासन वाट पाहते की काय असा सवालही उपस्थित होतोय। प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।